नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय महत्वाचे हो विज्ञानाचे प्रश्न डिस्कस करणारे पहिला प्रश्न आहे बघा दोलकाची जर लांबी वाढवली जो काय दोलंक आले त्याच्यामध्ये काय फरक पडतो एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे जर आपण लांबी जर वाढवली तर त्याचा काय फरक पडत नाही म्हणजे तेवढाच राहतो बघा लांबी नेण्याचा काही संबंध नाही पुढचा प्रश्न बघा सूर्यप्रकाशामध्ये किती रंग समाविष्ट असतात एकदम सोपा प्रश्न आहे सूर्यप्रकाशामध्ये किती रंग समाविष्ट असतात ऑप्शन क्रमांक तीन सूर्यप्रकाशामध्ये बघा सात रंग समाविष्ट असतात आणि मित्रांनो बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आणि बेल लायकन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला एक नक्की लाईक करा बघा व्हिडिओला लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त आपण बघा आठशे लाईक ठेवू आठशे प्लस लाईक याच्यामध्ये आलेच पाहिजेत आणि या व्हिडिओमध्ये आपण टोटल पंच्याहत्तर प्रश्न डिस्कस करणारे पंच्याहत्तरपैकी किती प्रश्न बरोबर येतात याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर किती असतात बघा सात असतात पुढचा आहे बघा खालीलपैकी कोणता रंगा अधिक उष्णता आकर्षित करतो कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो तो ऑप्शन क्रमांक तीन काळा रंग हा बघा सर्वात जास्त जी काय उष्णता आहे बघा ती आकर्षित करतो कोणता काळा रंग स्टोव इंधन बर्नर पर्यंत कसं जातं जे काय स्टोव आहे बघा त्या स्टोव इंधन बर्नर पर्यंत कसं जातं तर हवेच्या दाबामार्फत बघा स्टोव मध्ये जे काय इंधन आहे बघा ते पोहोचतं आता स्टोव सगळे बंद झाले कोणाकडे असतील तर चांगली गोष्ट आहे सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे रबर ही बघा सर्वात जास्त लवचिक वस्तू आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो मानवी कन टिंबटिंब यापेक्षा वारंवार ऐकण्यास असमर्थ असतो मानवी कान टिंबटिंब यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यासाठी असमर्थ असतो खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक एक वीस यज्जड वीस हडजपर्यंतचा ध्वनी ऐकण्यासाठी काय असतो बघा तो असमर्थ असतो पुढचा प्रश्न बघा प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन हे कोणत्या रंगाचं होतं प्रिझममधून जर प्रकाश किरण गेला तर सर्वात जास्त विचलन हे कोणत्या कलरचं होतं तर कोणत्या कलरचं दबाग बघा या ठिकाणी कोणत्या कलरचा दबाग या ठिकाणी पिवळ्या कलरचं बघा सर्वात जास्त विचलन होतं कोणत्या पिवळा कलर पुढचा प्रश्न आहे विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा प्रयोग केला जातो विद्युत चुंबक बनवण्यासाठी तर बघा जे काही मृदू लोखंड बघा त्या मृदू लोखंडाचा सर्वात जास्त उपयोग केला जातो लक्षात ठेवा विद्युत चुंबक बनवण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन काय बघा कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये असतो कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो तर बघा मर्क्युरी त्यालाच आपण काय म्हणतो पारा पारा हा काय असतो बघा द्रव अवस्थेमध्ये असतो बघा कक्ष तापमान म्हणजे काय आपलं जे काही रूमचं टेम्परेचर आहे त्याला कक्ष तापमान म्हणतात आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते तर सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक एक आवाजाची गती बघा सर्वात जास्त घनमाध्यमामध्ये सर्वात जास्त असते कोणत्या माध्यमामध्ये आणि मित्रांनो बघा या व्हिडिओच्या डी एफसाठी तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला करू शकता आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी तुम्ही यावर मेसेज पाठवा तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल त्या ठिकाणी नवीन नोकरी या व्हिडिओचे पी डी एफ तसेच जे जे अपडेटेड असेल बघा नवीन नोकरी आली किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल चालू कोडामोडी वगैरे पाठवले जाईल फक्त कॉल करू नका बिंद तुम्ही मेसेज करू शकता मी तुमचा भाऊचे नंबर पुन्हा घ्या ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल मिळत जाईल तर त्याचबरोबर बघा तुम्हाला आपलं जास्तीत जास्त ग्रुप जॉईन करायचं असेल तर खाली आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा आपण लिंक टाकलेली आहे आवाजाची गती आत्ताच बघितला मंगामध्ये असते बघा घनमाध्यमामध्ये सर्वात जास्त असते पुढचा प्रश्न आहे बघा दूरचंद दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारं जे काही चलचित्र आहे याचं कारण कोणतं आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दृष्टी सातत्य असणारं चलचित्राचं कारण आहे त्याचं मुख्य कारण काय बघा दृष्टी सातत्य पुढचा प्रश्न बघा सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान किती असतं सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान किती असतं राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक तीन सहा हजार डिग्री सेल्सिअस बघा सर्वसाधारणपणे पृष्ठभागाचं तापमान किती असतं सहा हजार डिग्री सेल्सिअस इतका असतं पुढचा प्रश्न बघूयात आपण सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचं रूप आहे किंवा कोणत्या ऊर्जेचं रूप आहे किंवा आहे तर ध्वनी ऊर्जा आहे बघा ही कोणती ध्वनी ऊर्जा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सर्वात जास्त घनता आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सर्वात जास्त घनता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पारा लक्षात ठेवा पारा या पदार्थामध्ये सर्वात जास्त घनता आहे पुढचा आहे बघा एखादा मनुष्यप्राणी पृथ्वीवरून जर चंद्रावर गेला एखादा प्राणी जर पृथ्वीवरून चंद्रावर गेला तर काय होईल बघा याचं राईट आन्सर आहे बघा काय होऊ शकतं ऑप्शन क्रमांक तीन सारखं राहील पण वजन वेगळं राहील बघा बाष्पी भावनामुळे टिंबटिंब बाष्पी भावनामुळे काय तयार होतं तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन बाष्पी भावनामुळे काय होतं बघा आर्द्रता निर्माण होते काय आर्द्रता पुढचा प्रश्न आहे बघा बिग बॅग बिग बॅग थेरीला खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ जबाबदारी बिग बॅग थेरीला खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ जबाबदारी राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन जॉर्ज गेमो गेमनं या ठिकाणी जॉर्ज गेमो हा शास्त्रज्ञ काय बघा जबाबदार आहे जॉर्ज गेमो पुढचा प्रश्न आहे बघा धोनीचा सर्वात जास्त वेगा कोणत्या अवस्थेमध्ये असतो आत्ताच बघितलं होतं आपण तर धोनीचा सर्वात जास्त वेगा ऑप्शन क्रमांक एक स्थायू स्थायू माध्यमामध्ये बघा सर्वात जास्त असतो लक्षात ठेवा स्थायू माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो इलेक्ट्रॉनिक हिटिंग एलिमेंट साधारण कोणत्या धातूपासून बनवलेलं असतं कोणतं इलेक्ट्रॉनिक हिटिंग इलिमेंट कोणत्या धातूपासून बनवलेलं असतं तर बघा नायक्रोम या धातूपासून बनवलेलं असतं इलेक्ट्रॉनिक हिटिंग इलिमेंट नायक्रोम बघा जी काय आपली घरातली इस्त्री असेल इस्त्री इस्तरीमध्ये त्याचबरोबर कुठं वापरलं जातं अजून जे काय आपला हिटर असेल किंवा जी काही आपली शेगडी असेल बघा ती जुनी डायरेक्ट अशी कॉइलची त्याच्यामध्ये नायक्रोम असतं बघा आणि टंगस्टन बघा कुठं असतं टंगस्टन हे आपल्या बल्पामध्ये असतं कोणता बल्प बघायचा जुना पिवळा बल्ब भेटायचा दहा रोपडायचा म्हणजे आपल्याला बल्ब गेल्यावर दुकानात पाठवायची दहा रुपये घेऊन तो बल्ब सूर्या दहा रुपयाला जास्त ते बल्ब शंभर व्याचं बल्प त्याच्यामध्ये काय असतं बघा टंगस्टन असतं लक्षात ठेवा आणि इलेक्ट्रॉनिक हे एलिमेंट मध्ये हे नायक्रोमपासून बनवलेलं असतं नायक्रोम पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब याने काय प्रश्न आहे बघा वीस नंबरचा टिंबटिंब याने उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचं दाखवून दिलं म्हणजे उष्णतेवर संशोधन ती एक प्रकारची शक्ती असं दाखवून दिलं त्या शास्त्रज्ञाचं नाव काय बघा बेंजमिन थॉमस लक्षात ठेवा काय नाव आहे बेंजमिन थॉम्सन थॉमस नाही थॉम्सन नाव आहे त्यांचं बेंजमिन थॉम्सन पुढचा प्रश्न काय बघा जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा ध्वनीचा काय वाढ होतो काय प्रश्न आहे बघा जेव्हा आपण दुर्बल ध्वनीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा ध्वनीचा आपण काय वाढ होतो तर ध्वनीचा आपण ऑप्शन क्रमांक तीन काय वाढ होतो बघा विपुलता वाढवतो काय वाढवतो विपुलता पुढचा प्रश्न आहे बघा धातूंमधील धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त या आपल्याला क्रमानुसार लावायची बघा याचा योग्य क्रम लावायचा आहे तर राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक दोन पहिल्यांदा बघा ॲल्युमिनियम त्याच्यानंतर येईल बघा कॉपर त्याच्यानंतर येईल एजी एजी म्हणजे काय एजी म्हणजे काय सिल्वर सिल्वरलाच काय म्हणते बघा चांदी या पुढचा प्रश्न अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते काय प्रश्न आहे अन्न पदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिणामामध्ये मोजली जाते तर अन्न पदार्थाची ऊर्जा बघा कॅलरीजमध्ये मोजली जाते कशामध्ये कॅलरीज पांढरे सोने कोणाला म्हटलं जातं काय प्रश्न आहे बघा पांढरे सोने कशाला म्हटलं जातं तर प्लॅटिनियमला म्हटलं जातं आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा विचारला तर तो कोणता आहे यवतमाळ जिल्हा आहे हे पण लक्षात ठेवा भूगोलचा प्रश्न आहे एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात राईट आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ब्युटेन आणि आयसो लक्षात ठेवा ब्युटेन आणि आयसो हे एल पी जी गॅसचे दोन प्रमुख स्रोत आहेत किंवा घटक आहेत पुढचा प्रश्न आहे तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन रक्त प्रवाहात थांबवण्यासाठी जर आपण बघा कटिंग करायला गेलो किंवा दाढी करायला गेलो जर आपल्याला वास्तारा जर लागला थोडंफार किंवा फुटकुळी असली लिहिलं तर कट झाली तर लगेच आपल्याला काय करतो तो कटिंग करणारं लगेच काय करतो पाण्यात तुरटी उरून चाव चावा, चावा लावतो इथं लगेच मग आपल्याकडं रक्त प्रवाह थांबवतो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी टिंबटिंब शास्त्रज्ञ आवर्त सारणी या संशोधनाशी संबंधित आहे काय आवर्त सारणी या संशोधनाशी संबंधित आहे ता तर आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक दोन मेंढल्यू कोण आहे बघा मेंढलिव पुढचा प्रश्न आहे पाण्याचं बाष्पीभवन भवन टिंबटिंबाला होतं पाण्याचं जे काय बाष्पीभवन आहे हे टिंबटिंबाला होतं तर राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक एक उत्कलन बिंदू लक्षात ठेवा उत्कलन बिंदूंना पा उंदरं मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा वापर केला जातो तर उंदीर मारण्यासाठी बघा झिंक फॉस्पाईटचा वापर केला जातो कशाचा झिंक फॉस्पाइडचा वापर केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पहा टिंबटिंब अपरूप अन्नभट्टीमध्ये मनदायक म्हणून वापरलं जातं कोणतं अपरूप हे अन्नभट्टीमध्ये मनदायक म्हणून वापरलं जातं राईट आन्सर यायचं ग्रॅफाईट हे अपूरोप अणुभट्टीमध्ये मनदायक म्हणून वापरलं जातं अनुबमचा स्फोट करण्यासाठी टिंबटिंब शृंखला अभिक्रिया वापरली जाते कोणती अभिक्रिया वापरली जाते बरोबर उत्तरे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन अनियंत्रित शृंखला अभिक्रिया वापरली जाते कोणती अनियंत्रित पुढचा प्रश्न आहे बघा मेंडेलने कोणत्या रपोर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला मेंडेलने कोणत्या रपोवर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला तर वाटाणा ऑप्शन क्रमांक एक वाटाणा या अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला पाण्यामध्ये टिंबटिंब हे प्रमुख घटक असतात किंवा कोणते प्रमुख घटक असतात पाण्यामध्ये तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे काय बघायच्यामध्ये प्रमुख घटक असतात ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे प्रमुख घटक असतात खालीलपैकी कोणते घटक भूप्रदूषणास कारणीभूत आहेत भूप्रदूषणास कारणीभूत आहेत तर कीटकनाशके लक्षात ठेवा कीटकनाशके हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये टिंबटिंब इंधन वापरलं जातं तर आपल्याला माहिती आहे हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये कोणतं इंधन वापरलं जातं राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे सी एन जी सी एन जी म्हणजे काय कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे वापरलं जातं बघा पुढचा प्रश्न आहे बघा लेड ऑक्साईड व्यवहारातील नाव काय आहे बघा लेड ऑक्साईडचं व्यवहारामधलं नाव काय आहे तर बघा लेड ऑक्साईडचं व्यवहारामधलं नाव आहे शिंदूर लक्षात ठेवा शिंदूर अग्निशमक वायू म्हणून कशाचा वापर करतात अग्निशमकचे जे काही गाड्या असतात त्याच्यामध्ये कोणता वायू वापरला जातो तर बघा कार्बन डायऑक्साईड हा वापरला जातो कोणता कार्बन डायऑक्साईड पुढचा प्रश्न आहे ऑक्सिजनच्या अणुतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे ऑक्सिजनच्या आणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती तर आठ ही ऑक्सिजनच्या आणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आठ पुढचा प्रश्न बघूयात आपण लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार टिंबटिंब हा आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे तर बघा रॉर्ट आयर्न लक्षात ठेवा रॉर्ट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे जे काही इंग्रजी नाव आहे हे कोणत्या शब्दावरून पडलं रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे इंग्रजी नाव कोणत्या शब्दावरून पडलं राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक तीन केमिया लक्षात ठेवा केमिया या शब्दावरून रसायनशास्त्राला हे जे काही केमिस्ट्री हे नाव पडलेलं आहे आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदारी आम्ही पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे तर बघा यनो टू आणि यसो टू हा घटक काय बघा जबाबदारी यनो टू आणि यसो टू खालीलपैकी कोणता वायू हा हवेपेक्षा हलका आहे तर हायड्रोजन वायू बघा वाय 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 हवेपेक्षा हलका आहे पुढचा प्रश्न आहे बघा किप्टोग्राफी हि कोणत्या विभागाशी संबंधित आहे कोणती किप्टोग्राफी हि कोणत्या विभागाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वायरलेस विभागाशी संबंधित आहे टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसतं कोणत्या किरणांना वस्तुमान नसतं तर बघा जे काय गॅमा किरण असतील बघा त्या गॅमा किरणांना वस्तुमान नसतं बघा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही टिंब टिंब खालील कोणत्या कारणाने आपल्याला मिळते बघा काय प्रश्न आहे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कोणत्या कारणाने तयार होते किंवा मिळते आपल्याला राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक दोन अणुच्या केंद्रकाचे एकत्रीकरण करून लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणामध्ये आढळतो शेकडा किती प्रमाणामध्ये आढळतो पृथ्वीच्या पृष्ठावरती तर बघा सात ते आठ टक्के लक्षात ठेवा सात ते आठ टक्के इतका आपल्याला हा धातू आढळत असतो पुढचा प्रश्न पाहूयात आपण नैसर्गिक वायूमध्ये टिंबटिंबचं प्रमाण मुख्यत्व करून असतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचं प्रमाण असतं काय असतं मिथेनचं प्रमाण होणार आहे तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक ए मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू हे बघा बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती बनणार आहेत लक्षात ठेवा तर बघा बांगलादेशचे जे काही विद्यमान राष्ट्रपती अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ बघा तेवीस एप्रिलला संपणारे आणि मोहम्मद शहाबुद्दीन हे बांगलादेशचे पुढील बावीसावे राष्ट्रपती असणारे तर आता या ठिकाणी बघा बांगलादेश आलेला आहे आशिया खंडामध्ये स्थिती बघा बांगलादेश बांगलादेशची राजधानी बघा ढाका आणि बांगलादेशचं आहे बघा टाका पंतप्रधान कोण आहेत बघा शेख हसीना शेख हसीना वाझे या ठिकाणचे पंतप्रधान आहेत आणि राष्ट्रपतीत बघा मोहम्मद शाहबुद्दीन चुप्पू क्षयमुक्त भारत मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत राश्ट कोण आहेत तर क्षयमुक्त भारत मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत राश्ट कोण आहेत बघा दीपा मलिक ऑप्शन क्रमांक सी दीपा मलिक पुढचा प्रश्न बघा नुकतेच नाबार्डचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नाबार्डचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा ऑप्शन क्रमांक बी के एस व्ही एस साजी लक्षात ठेवा के एस व्ही एस साजी यांची नाबार्डचे नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा हो आहे रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत तर रेल्वे बोर्डाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष बनले आहेत बघा ऑप्शन्स क्रमांक सी अनिल कुमार लाहोटी कोण बनलेले आहेत पा अनिल कुमार लाहोटी हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आहे आणि बघा ती रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जी काही उमेदवारी ती जाहीर केलेली आहे त्या महिलेचं नाव विचारलं या ठिकाणी तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी निक्की हेली कोण आहे बघा निक्की हेली पुढचा प्रश्न बघा बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष आहेत बघा रॉजर बिन्नी कोण खालीलपैकी सदाचार शब्दाच्या संधीचा विग्रह ओळखायचा आहे द राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक आहे सत आचार हे काय बघायचा योग्य विग्रह आहे नेक्स्ट पहा मराठी व्यंजनाची एकूण किती प्रकार आहेत मराठी व्यंजनाची एकूण किती प्रकार आहेत तर बघा या ठिकाणी पाच प्रकार आहेत मराठी व्यंजनाचे पाच प्रकार आहेत संधी म्हणजे काय संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे काय साधने वय लक्षात ठेवा संधी म्हणजे साधने वय पुढचा प्रश्न बघा सचिवालय हा शब्द कोणत्या समाजाचं उदाहरण आहे एकदम सोपं आहे बघा सचिव अधिक आ या ठिकाणी आ आहे म्हणून बघा हे बघा तत्पुरुष समासाचं उदाहरण लक्षात ठेवा लय हे काय बघा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे विधेय म्हणजे काय प्रश्न आहे बघा विधेय म्हणजे काय तर विधेय म्हणजेच क्रियापद वय लक्षात ठेवा विधेय म्हणजे काय क्रियापद वय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणतं आहे तर कोणतं आहे बघा कोण लक्षात ठेवा कोण मी तिचा कोण नाही ते एक हे बघा कोण नाही तर म्हणताना आईस्क्रीमचा कोण लक्षात ठेवा कोणत्या बघा कोण हे काय बघा सर्वनाम लिंगवचन भेदानुसार बदलत नाही पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही पुन्हा तोच प्रश्न विचारला आहे तर मी मी बदलत नाही पुढचा प्रश्न आहे वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती साधने आहे तर कोणती बघा सर्वनाम ही साधने लक्षात ठेवा वाक्यामध्ये नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती आहे बघा सर्वनाम आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण एक हजार लाईक ठेवू नक्कीच पूर्ण करणार आहे प्रश्न पहा गरजेल तो करील काय या वाक्याच्या संबंधित अद्यहत ओळखायचं आपल्याला गरजेल तो करील काय तर राईट आन्सर आहे बघा इथं बघा जो हे काय बघा या ठिकाणी सर्वनामे पुढील पैकी कोणतं सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही लिंग भेदाने न बदलणार तर आपण सुरुवातलेच बघितलं तर कोणता बघा मी आहे सर्व नामाचे मुख्य प्रकार किती आहेत एकदम सोपा प्रश्न आहे तर सर्व नामाचे मुख्य प्रकार कितीत बघा सहा मुख्य प्रकार आहेत आणि सर्व नामं कितीत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा खालील वाक्यामधील आपल्याला सर्व नामाचा प्रकार ओळखायचा हो आहे ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल या ठिकाणी आपल्याला आहे ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल हे काय बघा संबंधी सर्वनामे ऑप्शन क्रमांक बी संबंधी सर्वनाम रामाच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला रामाच्याने काम करवते हे काय बघा शक्य करवते खावते हे काय बघा शक्य कर्मने असते नेक्स्ट पा पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगप्रमाणे बदलतात तर कोणकोणतीत बघा तो हा कुं जो हे काय बघा ही सर्वने सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलत असतात पुढचा प्रश्न बघा ज्याला या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता सर्वनामाचा हा काय बघा संबंधी सर्वनामाचा प्रकार लक्षात ठेवा ज्याला नेक्स्ट पहा आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप ओळखायचं आपल्याला तर काय बघा आपुलकी ऑप्शन क्रमांक सी आपुलकी आपल्या या शब्दाचे भावाचक रूप कोणते बघा आपुलकी मराठीमध्ये एकूण किती वाक्याचे प्रयोग आहेत मराठीमध्ये एकूण किती वाक्य प्रयोग आहेत तर बघा तीन वाक्य प्रयोग आहेत किती तीन वाक्यप्रयोग आहेत पुढचा प्रश्न बघा एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही या क्रियापदाला काय म्हणतात याला काय म्हणतात बघा अनियमित क्रियापद लक्षात ठेवा याला काय म्हणतात अनियमित क्रियापद असे म्हणतात कापणे मिटणे समजणे स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर हे काय बघा उभयवित क्रियापद आहे लक्षात ठेवा उभयवित क्रियापद कापणे मिटणे समजणे स्मरणे हे काय बघा उभयवित क्रियापद आहेत पुढचा प्रश्न बघा खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली या वाक्यातील पुढारली या, या शब्दाला काय म्हणतात तर डान्सर हे बघ याला काय म्हणतात साधित क्रियापद असं म्हणतात काय म्हणतात याला साधित क्रियापद व्हेरी व्हेरी आयम पी प्रश्न याला काय म्हणतात साधित क्रियापद असे म्हणतात अनुस्वार विसर्ग यांना काय म्हणतात अनुस्वार विसर्ग यांना काय म्हणतात यांना म्हणतात बघा स्वराधी असं म्हणतात लक्षात ठेवा स्वराधी असं म्हणतात त्याने बाईलास मारले काय प्रश्न बघा त्याने बाईलास मारले या वाक्यामधील मा मारले क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर काय बघा हे सकर्म क्रियापदे लक्षात ठेवा त्याने बायलास मारले हे काय बघा सकर्म क्रियापदे सामसिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात याला काय म्हणतात बघा विग्रह असे म्हणतात सामसिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात विग्रह असं म्हटलं जातं नेक्स्ट बघा गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची भक्ती ओळखायची आपल्याला तर गोविंदाचे बोलून झाले यामध्ये कोणती बघा षष्टी वक्तील आपल्याली कोणती षष्टी खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा वेळेवर काम संपवले तर परिस्थितीची बस चुकणार नाही तर परतीची बस परिस्थितीची नाही परतीची बस चुकणार नाही या ठिकाणी जर तर आलेलं आहे जर तर आल्यावर काय असतं बघा संकेतार्थी असतं ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो शब्द असे म्हणतो नेक्स्ट बा अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात स्वराधी असं म्हणतात ऑप्शन क्रमांक सी स्वराधी असं म्हटलं जातं तिला मी ताई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा तिला मी ताई म्हणतो तर यामध्ये बघा मी हे काय बघा उद्देश विभागे मी तिने एक गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता तिने एक गाणे म्हटली या वाक्याचा आपल्याला प्रयोग विचारला आहे तर कोणत्या बघा या ठिकाणी कर्मनी, कर्मनी प्रयोग आहे तीन एक गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग आहे बघा कर्मनी प्रयोग पुढचा प्रश्न पहा आजन्म हा जो काही सामाजिक शब्द आहे हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे हा बघा अव्यय भाव समास लक्षात ठेवा या ठिकाणी बघा आ हा काय लागलेला या ठिकाणी सुरुवातीला आलेलं आहे त्यामुळे बघा हे अव्यय भाव समासाचं उदाहरण आहे त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमान काळामधलं आपल्याला रूप लिहायचं आहे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील तर बघा तो पत्र लिहितो त्याने पत्र लिहिले या वाक्याचं साधे वर्तमान काय बघा तो पत्र लिहितो पुढचा प्रश्न आहे बघा पुढील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे पुढील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचं आहे मी बालपणी लवकर उठत असे मी बालपणी लवकर उठत असे तर बघा या ठिकाणी काय बघा रीती भूतकाळ लक्षात ठेवा रीती भूतकाळ वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात या ठिकाणी बघा तीन प्रकार होतात लक्षात ठेवा तीन प्रकार होतात पत्रकार या पुल्लिंगी नामाचे श्रीलिंगी रूप आपल्याला विचारलेलं आहे तर काय बघा पत्रकर्ती पत्रकारचं काय होतं बघा पत्रकर्ती असं होतं पुढचा प्रश्न बघा विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात तर विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात सामान्य रूप असं म्हणतात काय म्हणतात सामान्य रूप पुढचा प्रश्न बघा त्याने निबंध लिहिला या वाक्याचं साध वर्तमान काळातलं रूप ओळखायचं आपल्याला तर बघा तो निबंध लिहितो हे काय बघा साधं वर्तमान काळामधलं रूप लक्षात ठेवा तो निबंध लिहितो पुढचा प्रश्न बघा मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ कोणतं बघा रीती वर्तमान काळी लक्षात ठेवा रीती वर्तमान काळ पुढचा प्रश्न बघा मी निबंध लिहित असे या ठिकाणी विचारलं आपल्याला काळ ओळख पुन्हा एकदा तर मी निबंध लिहित असे तर काय बघा हा सुद्धा रीतीभूतकाळी लक्षात ठेवा भूतकाळ वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात वाक्याचे किती प्रकार होतात तर राईट आन्सर हे बघा तीन प्रकार होतात लक्षात ठेवा वाक्यातील विधानावरून वाक्याचे तीन प्रकार होतात पुढचा प्रश्न बघा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात बघा सामान्य रूप असं म्हणतात ऑप्शन क्रमांक डी सामान्य रूप खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणतं खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक बी बाईंनी वाह्या आणल्या हे काय बघा सिद्ध क्रियापदे बाईंनी वाह्या आणल्या एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणतं विरामचिन्ह वापरतात तर बघा डबल डबल शब्द यायला लागल्यावर आपण नाही का विराम वापरतो कोणता विराम जसे कांदे बटाटे